दोन अभियंता मित्रांनी तयार केलेल्या शेती अवजारांच्या नवसंकल्पनांची स्टार्टअप स्पर्धेत निवड झाली आहे। याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊ। नमस्कार, मी साक्षी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी। कानपूर आय आय टी मध्ये ऍग्रीकल्चर स्टार्टअप 2022 या स्पर्धेत देशातील उत्कृष्ट 29 संकल्पनांमध्ये त्यांची निवड झाली। भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या स्टार्टअप या अभियानामुळे त्यांचे नाव पुढे आले। अक्षय कवळे आणि अक्षय वैराळे असे या अभियंत्यांची नावे असून ते अकोला जिल्ह्यातील आहेत। बीई मेकॅनिकल शिक्षण घेतलेल्या अक्षय वैराळे आणि अक्षय कवळे या दोघांनी अकोला महानगरालगत शिवणी येथे ॲग्रोश्युअर प्रोडक्ट्स अँड इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड अकोला या उद्योगाची सुरुवात केली। या ठिकाणी त्यांनी शेतीसाठी लागणारी विविध प्रकारची अवजारे तयार केली आहेत। आताही त्यांचे काम सुरूच आहेत। ही अवजारे ट्रॅक्टर व विडर यांच्या सहाय्याने चालणारी आहेत। कमी शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रे वापरणे महाग होते, त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून त्यांनी ही अवजारे विकसित केली आहेत। आत्तापर्यंत त्यांनी तब्बल अशी 35 प्रकारची यंत्रे विकसित केली असून गेल्या 2 वर्षात हे उद्योजक तब्बल 800 शेतकऱ्यांपर्यंत आपली उत्पादने पोहोचवण्यात यशस्वी झालेत। त्यात कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यातील शेतकऱ्यांचाही समावेश आहे। कानपूरच्या आय आय टीमध्ये भरवलेल्या स्टार्टअप स्पर्धेत या दोघांनी आपली प्रवेशिका पाठवून नाविन्यपूर्व संकल्पनांचे सादरीकरण केले होते। यामध्ये 500 जणांच्या संकल्पनांमधून सर्वोत्कृष्ट असलेल्या 29 संकल्पनांची निवड झाली आहे। त्यात ॲग्रोश्युअर या कंपनीचीही निवड आहे। त्यांना 10 लाख रुपयांचे अनुदान देखील त्यांनी मिनी दाल मिल, पॉवर विडर, कांदा पेरणी यंत्रे, बेड मेकर, मल्चिंग यंत्रे आणि अशा इतर अवजारांची निर्मिती केली आहे। या अवजारांचा शेतीत चांगला उपयोग होत आहे। कौशल्य विकास विभागामार्फत जिल्हा नाविन्यता परिषदेकडून त्यांना 5 लाख रुपये अनुदान देखील मिळालेत। ही अवजारे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून परीक्षण केली जातात। शेतकऱ्यांना या अवजारांचा चांगलाच फायदा होतोय, त्यामुळे शेतकरी देखील या उत्पादनास प्रतिसाद देत आहे। तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि अशाच शेती आणि इतर विषयांच्या माहितीसाठी महाराष्ट्र भूमीला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।